महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये एसीबीच्या गुन्ह्यामध्ये छगन भुजबळांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. विशेष एसीबी न्यायालयाकडनं हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. समीर भुजबळांना सुद्धा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा छगन भुजबळांची तातडीने तुरुंगातून मात्र सुटका होईल अशी कुठलीही शक्यता दिसत नाही आहे. समीर भुजबळांना जामीन मंजूर झालेला आहे. छगन भुजबळ यांना सुद्धा जामीन मंजूर झालेला आहे. मात्र एसीबीबरोबरच ईडीच्या प्रकरणामध्ये भुजबळांना अटक झालेली होती, त्यामुळे त्या प्रकरणामध्ये अजून जामीन मिळालेला नसल्यामुळे हा केवळ कागदोपत्री दिलासाच भुजबळांना मिळाला आहे एवढाच अर्थ सध्या या जामीनाचा निघताना दिसतो आहे. समीर भुजबळ आणि छगन भुजबळ या दोघांनाही एसीबी कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. मात्र ईडीबाबतची त्यांची अनेक प्रकरणं सध्या असल्यामुळे ते तुरुंगातून बाहेर पडतील याची सध्या तरी कुठलीही शक्यता दिसत नाही. अधिक माहिती घेऊया आपण. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या फोनवरून आपल्यासोबत आहेत. अजित, भुजबळांना हा प्रत्यक्ष दिलासा किती आहे आणि कागदोपत्री दिलासा किती आहे? अमोल, या संपूर्ण प्रकरणात म्हणजे जसं महाराष्ट्र घोटाळा प्रकरणी एसीबीने म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध हा गुन्हा आहे, याच्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे. ही एक प्रक्रिया असते कोर्टाची गुन्ह्याची. या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी आरोपी असतो त्या आरोपीला चार्जशीट दाखल तर त्यांनी सर एक मिनिट चार्जशीट दाखल त्यांना संपूर्ण गुन्ह्यामध्ये लाचल्यामध्ये बिलकुल. अजित मांढरे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे. मात्र एसीबीकडून त्यांना एसीबी कोर्टातून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी हा एक दिलासा म्हणता येईल. मात्र अजूनही या दोन्ही नेत्यांची सुटका सध्या होईल तुरुंगातून अशी चिन्ह दिसत नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.